हाय हॅलो नमस्कार, मी मंदार पाटील आणि भटकंतीच्या नवीन व्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आता कलंगूट बीचच्या आसपास आहे. आजच्या ट्रॅव्हल व्लॉग्समध्ये तुम्हाला बॅगड ऑफ फोर्ट बघायला भेटेल, जिथं हिंदीतला एक फेमस चित्रपट दिल चाहता आहे तो शूटिंग झालं होतं. आणि तिथं आता मी जाणार आहे. हा कलंगूट बीचला जाणारा रोड आहे. लॉकडाऊनचा फटका किती आहे तुम्हाला कळेल, की मी लास्ट टाईम आलो होतो मागच्या वर्षी तेव्हा इथं प्रचंड गर्दी असते, या रोडला खूप गर्दी असते. आणि आता तुम्ही बघताय की सकाळचे 11 वाजलेत आणि किती शांत रस्ता दिसतो. कोरोना आणि लॉकडाऊनचा खूप गोव्यात फटका बसलेला आहे. परदेशी पर्यटक अगदी 1-10% असू शकतात आणि भारतातले पर्यटक देखील अजून गोव्याला येत नाहीत, त्यामुळे गोवा आत्ता शांत आहे. इतर वेळीसारखा तो जी धामधूम असते गोव्यात पर्यटकांची वगैरे ऑल इंडियातून बाहेरच्या देशातून, तर तशी धामधूम आता नाही आहे. आता ॲगडो फोर्टला पोहोचलोय आणि खूप सुंदर असा ॲगडो फोर्ट आहे. समोर खूप सुंदर असा समुद्र किनारा आहे ॲगडो फोर्ट. गोवा तसं खूप सुंदर असं राज्य आहे आणि पश्चिमेचा जो समुद्र आहे अरबी समुद्र, त्याच्या काठावरती गोवा हे राज्य वसलेलं आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून गोवा सर्वात छोटं राज्य आहे. आणि लोकसंख्येचा विचार केला तर मिझोरामा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश याच्यानंतर लोकसंख्येच्या बाबतीत गोव्याचा नंबर लागतो, 14 नंबर लागतो कमी लोकसंख्येचा. आणि मग बघताय तुम्ही हा व्ह्यू, सुपर व्ह्यू आहे असा. गोवा राज्य हे अगदी अलीकडेच म्हणजे जवळपास 11 मार्च 1993 त्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला आहे. त्याच्यापूर्वी त्याच्यावरती पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि पोर्तुगीजांनी जवळपास 450 वर्ष गोव्यावरती राज्य केलं होतं. सुपर व्ह्यू पाठीमागे आहे तुम्ही बघताय तर. आणि गोव्यात बघण्यासाठी खूप असे स्पॉट आहेत, त्यातला एक स्पॉट आता आहे जो ॲगडो फोर्टचा, तो तुम्हाला मी आज दाखवते. आणि पाठीमागे तिथं आपल्याला जायचं आहे. माझ्या व्हिडिओमध्ये आहेत प्राध्यापक आनंद भोजने सर. त्यांचं कोल्हापुरात भोजने क्लासेस जे आहेत, खूप फेमस क्लासेस आहेत कोल्हापुरातले. तर गोव्याचे नेहमीचे घरचे पर्यटक आहेत. किती वर्ष सर येतात गोव्याला? गोव्याला गेले 18 वर्षापासून. गेले 18 वर्ष गोव्याला सर येतात आणि गोव्यातलं चप्पा चप्पा माहिती असणं जे बोलतो ना आपण, ते सगळं सरांना ठाऊक आहे. आणि हा फोर्ट किती वेळा बघितला सर तुम्ही? हा मी जवळपास 10 वेळा तरी बघितला सर. तर काय सांगाल गोवा आणि गोव्याचं एकंदरीत नैसर्गिक वातावरण आणि इथली प्रेक्षणीय? बरोबर आहे. भारतामध्ये जे पर्यटन स्थळ आहेत त्यापैकी समुद्र किनारी असणारा गोवा हा भारतातला 1 नंबरचा स्पॉट आहे, की जे भारतातून दिल्लीपासून मुंबईपासून गोव्याला येतात. आणि इथं एन्जॉयमेंट आहे, शांत आहे सगळं वातावरण, बाकी काही गलजलजी नाही आहे आणि खूप चांगलं आहे. आणि कोणालाही केव्हाही यावं असं वाटणारा हा स्पॉट आहे. लॉकडाऊनमुळे काय झालं की पर्यटन जरा कमी झालेत आणि विशेषतः जे फॉरेनर लोक आहेत ते नाहीच आहेत. आता विजापूरचा सुलतान इस्माईल अदिलशहा कडून पोर्तुगीजांचा सेनापती अफोन्सो दे अल्बुकर्क यांनी हा जुना गोवा जिंकला होता. आणि बाह्य आक्रमणांपासून संरक्षण होण्यासाठी तत्कालीन राज्यपाल रुय लोरोंको दो तवेराव याच्या कार्यकालात
1612 मध्ये अगुडा फोर्टची निर्मिती केली होती. पोर्तुगाली भाषेत अगवादाचा अर्थ असा होतो की पाण्याचे स्थान, आणि या पाण्याच्या स्थानावरती हा फोर्ट बांधल्याने याला अगुडा फोर्ट असं त्यांनी नाव दिलेलं आहे. गोलाकार आकाराचा हा फोर्ट आहे आणि खूप चांगला स्पॉट आहे अगोडा फोर्ट. तुम्ही गोव्यात येणार असाल तर हा स्पॉट नक्कीच बघायला हवा. पोर्तुगीजांचं जेव्हा इथं वर्चस्व होतं गोव्यावरती तेव्हा हा फोर्ट त्यांनी बांधलेला आहे आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे. तुम्ही पाठीमागं तुम्हाला दिसतं का वर, हे जे पाठीमागं मोठं जे हॉटेल दिसते ना तुम्हाला, हे ताज ग्रुपवाल्यांचं आहे. मुंबईत जे मोठं ताज हॉटेल आहे ताज ग्रुपचं हे हॉटेल आहे. आणि अनिल अंबानीचा मुलगा जो आहे त्याचा जो साखरपुडा झाला होता तो याच हॉटेलमध्ये झाला होता. आणि खूप मोठ्या आकाराचं आणि खूप प्रशस्त असं हे हॉटेल आहे. किल्ल्याचं संपूर्ण बांधकाम लॅटराइट या दगडापासून केलेलं आहे आणि या किल्ल्यावरती सुरक्षेसाठी एकूण 9 बुरुज आहेत. पोर्तुगीजांच्या शासनकाळात याच जागेवरती एक जेल बनवण्यात आली होती जिथं गोवा मुक्तीच्या स्वतंत्रता लढ्यातील क्रांतिकारकांना नंतरच्या काळात कैद करण्यात आलं होतं. तुम्ही आता बघितला तो अगोडा फोर्ट. तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना ताजवाल्यांचं ताज ग्रुपचं हॉटेल, हेच पाठीमागचं हॉटेल आहे. ए वा, कोकण आपला तसा. चला तर मग, कसा वाटला आजचा एपिसोड हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. अजूनही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया भटकंतीच्या नवीन भागात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.